हरिओम श्रीराम अंबद्य अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी अतुल सिंह विठ्ठल जोशी मिल परिसर उपासना केंद्र श्रद्धावान धुळे मी बापूंकडे कसा आलो हे मी आधी आपणास सांगणार आहे एकोणावीसशे नव्याण्णव सालची गोष्ट आहे माझे मित्र प्रवीण सिंह त्यावेळेस बापूंकडे पोचलेलेच होते ऑलरेडी ते, ते, ते आमच्याकडे रूमवर यायचे औरंगाबादला असताना आणि ते बापूंच्या उपासना वगैरे त्यांनी सुरुवात केलेली होती मग आम्ही त्यांना हसत होतो अरे तू काय पॅन्ट शर्टवाल्या माणसाची उपासना करतो तर मी हसत जायचो आणि ते त्यांच्या उपासनेत हे होते वेगळं होते म्हटलं ठीक आहे बघू तुमच्या बापूचा अनुभव घेऊया मा म्हणून मग मी आणि त्यावेळेस मला प्रॉब्लेम खूप चाललेले होते मी औरंगाबादला एका आर्किटेक्टकडे प्रॅक्टिसला होतो ते माझ्यावर कायम प्रेशर करत असायचे डिझायनिंगमध्ये मी कन्स्ट्रक्शनमध्ये आहे बिझनेस आहे माझा ड्रॉइंग डिझायनिंग डिपार्टमेंटला होतो मी त्यावेळेस तिथे माझ्याकडनं काही होत झाल्या का ते माझ्यावर प्रेशर आणायचे त्रास द्यायचे मला तू नेहमी नेहमी चुकतोस असं त्यावेळेस प्रॉब्लेम होता मग मी ठीक आहे म्हटलं तू आमच्या प्रवीण सिंहना म्हटलं ठीक आहे तुझे बापू कसे बघूया म्हटलं मला असा असा प्रॉब्लेम आहे त्यांनी जर मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला तर मी म्हण म्हणेल की हे खरंच बापू आहेत मित्र म्हणून ते आपल्या मदतीला येतील म्हटलं ठीक आहे म्हणे चल म्हणे आपण एक काम करू तुला प्रॉब्लेम आहे ना आपण गो विद्यापीठमला जाऊ म्हणे त्यावेळेस गोवा विद्यापीठा मला से सेवा चाललेली होती कर्जतला कोठिंबेला मग त्या सेवेला आम्ही गेलो तिथे मंदिरामध्ये नाचं दर्शन वगैरे हो घेतलं आल्यानंतर तुम्हाला सांगतो मी की मी म्हणजे ती तो जॉब मी सोडला आणि त्यानंतर मी स्वतः व्यवसायामध्ये पडण्यास आलो आणि ते बापूंच्या मी हे सांगितलं प्रार्थना केली की मी असा असा व्यवसाय सुरू करतोय बापू मला त्या प्रॉब्लेममधून तर तुम्ही बाहेर काढलेलं आहे त्या मा जॉबमधून माझी सुटका झाली व्यवस्थितपणे तिथलं सगळं हँडओव्हर करून मी धुळ्यामध्ये येऊन माझा व्यवसाय सुरू करण्यासाठी आलेलो होतो तिथे हे झाल्यामुळे मी बापूंवरती कसा आलो हे या माध्यमातून मी बापूंजवळ आलेलो होतो त्यावेळेस मी बापूंच्या प्रवचनाला बांद्र्याला गेलेलो होतो बापूंच्या प्रवचनातनं मला बरंच काही अनुभव मिळालेला होता की तू असं म्हणजे माझ्या जीवनाचा रस्ता मला तिथून सापडला होता हे एकोणावीसशे नव्याण्णव ते दोन हजार सालची गोष्ट आहे मी त्यावेळेस औरंगाबादमध्ये होतो मग तिथून मी पुन्हा माझ्या घरी धुळ्याला आलो आणि मग मी दुसरा व्यवसाय माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय स्वतःचा व्यवसाय सुरू केला ही बापूंनी मला सुरुवात करून दिली बापूंकडे अशा पद्धतीने मी आलेलो होतो हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संगीत